जय हिंद। ब्रिगेडियर हेमंत महाजन, आज का विषय है कि भारतीय बैडमिंटन संघाने एक ऐतिहासिक विजय मिळवला थॉमस कप मध्ये, कि ज्याला जागतिक विजेते पद असं म्हटलं जातं, आणि आपण यामध्ये इंडोनेशियाला हरवलं, कि जे या आधी 14 वेळा जागतिक चॅम्पियन झाले होते, आणि त्यांचे सगळे प्लेयर्स जे आहेत हे त्यांचं रँकिंग हे आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त होतं। याचं आपण विश्लेषण कसं करतो, भारताच्या बॅडमिंटनच्या इतिहासामध्ये हा सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा विजय आहे। याचं नेमकं हे कशामुळे झालं आपण आणि नेमकं काय झालं, आपल्याला कल्पना आहे की जगातल्या टॉप टीम्स या विजेता पदाकरता येतात। यामध्ये पहिले पूल्स होते, यामध्ये भारतीय संघ 3 टीमशी खेळला, आपण फक्त तैवानशी हरलो आणि आपण आपल्या पूलमध्ये दुसरा आलो, आणि त्याच्यानंतर आपण क्वार्टर फायनलमध्ये आपण आलो, तिथे आपण एका देशाला डेन्मार्कला हरवलं, त्याच्यानंतर आपण सेमीफायनल्समध्ये आलो, तिथे आपण दुसऱ्या देशाला हरवलं, आणि त्याच्यानंतर आपण प्रवेश केला तो फायनल्समध्ये जिथे आपण इंडोनेशियाला हरवलं। ही जागतिक चॅम्पियनशिप कशा पद्धतीने खेळली जाते, आपली टीम काही फार स्ट्रॉंग होती असं नाही। अनेक देशांचे प्लेयर्स, डेन्मार्क असो की इतर, यांचे प्लेयर्सचं रँकिंग हे आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त चांगलं होतं, परंतु ही टीम जिंकली याचं मुख्य कारण होतं या टीमनी दाखवलेलं धैर्य, टीमनी दाखवलेलं टीम स्पिरिट, टीमनी वापरलेली टॅक्टिक्स, टीमनी एकमेकाला दिलेला सपोर्ट। आपल्याला आठवत असेल की लक्ष्य सेन जो टॉप प्लेयर होता तो शेवटची मॅच जिंकला, की जी इंडोनेशियाच्या जिंटिंगबरोबरची मॅच होती। हे खरोखर कौतुकास्पद आहे, कारण यामुळे आपल्याला एक चांगला स्टार्ट मिळाला। याच्यानंतर जी आपली डबल्सची टीम होती, लक्षात असायला पाहिजे लक्ष्य हा एक गेमनी मागे होता, तरी पण त्याने आपलं फायटिंग स्पिरिट दाखवलं आणि तो ही मॅच जिंकला, आणि त्यांनी जिंटिंगला केवळ चांगल्या मॅच टॅक्टिक्सच्या आधारे हरवलं। त्यानंतर आपली डबल्सची टीम आली, चिरा आणि सत्विक साईराज या हे यांना दुसऱ्या गेममध्ये 4 मॅच पॉईंट्स हे सेव्ह करावे लागले। केवढं फायटिंग स्पिरिट असेल, केवढी त्यांची लढण्याची वृत्ती असेल, 4 मॅच पॉईंट त्यांनी वाचवले आणि नंतर ते लास्ट गेममध्ये ती मॅच जिंकले, आणि ज्या टीमबरोबर ते जिंकले ती टीम त्यांच्यापेक्षा पुष्कळच नंबर वर्ल्ड रँकिंगमध्ये ही पुढे आहे। किदंबी श्रीकांतनी अर्थात सर्वात जास्त चांगलं काम केलं या टुर्नामेंटमध्ये, जेवढ्या मॅचेस श्रीकांत खेळला हा सगळ्या मॅचेस जिंकला, आणि ही जी मॅच तो जिंकला तर त्याच्यामुळे तिसरी सिंगल्स आणि दुसरी डबल्स याची गरजच पडली नाही, आणि आपण एक ऐतिहासिक विजय मिळवला। हा विजय एवढा ऐतिहासिक होता की जो वर्ल्ड कपचा विजय आपण क्रिकेटमध्ये मिळवला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा पुढे होता, कारण क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप तो खेळला जातो, क्रिकेट हे फक्त 5-6 देशच सिरियसली खेळतात आणि बाकी कोणीही देश खेळत नाही। त्या मानाने बॅडमिंटनचं जे स्टँडर्ड आहे हे अतिशय उच्च दर्जाचं आहे, आणि ही कॉम्पिटिशन टेनिस सारखीच अतिशय टफ आहे, आणि तिथे प्रचंड प्रमाणामध्ये कोचिंग आणि इतर कोचिंग स्टाफचा वापर करून जागतिक दर्जाचे प्लेयर्स हे तयार केले जातात। तर यामध्ये श्रीकांत जिंकला, पण त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल की HS प्रणय हा जो 29व्या नंबरवरती आहे त्याच्यामुळे आपण क्वार्टर फायनल जिंकलो, किंवा 2-2 झाल्यानंतर डेन्मार्कच्या शेवटच्या प्लेयरला त्यांनी हरवलं, आणि त्याच्यानंतर आपण एका अजून एका
स्ट्रॉंग टीमला हरवलं आणि त्याच्यानंतर आपण फायनल्समध्ये पोहोचलो. तर एच एस प्रणय हा जखमी झालेला होता, जखमी झालेला असताना सुद्धा तो ही मॅच जिंकला हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि हे थरारक आहे आणि हे सांघिक पद आहे. याच्यामुळे याचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे. लक्षात असावं की बॅडमिंटनमध्ये आपल्याकडे अनेक चांगले प्लेयर्स होते ज्यांनी सिंगल्समध्ये खूप चांगलं काम केलं होतं. उदाहरणार्थ प्रकाश पडुकोने ज्यांनी ऑल इंग्लंड कॉम्पिटिशन जिंकली होती, पुढे या गोपीचंदसुद्धा जिंकले होते. सैना नेहवाल ही वर्ल्ड नंबर वन काही वेळ होती. किदंबी श्रीकांतसुद्धा वर्ल्ड नंबर वन होता. एच एस प्रणय पहिल्या 10 त्याला जागा मिळत होती. पी व्ही सिंधूने ऑलिम्पिक लेवलला आणि वर्ल्ड लेवलला अनेक वेळा ती जिंकलेली आहे. परंतु ते सगळे इंडिव्हिज्युअल विजय होते. या विजयाचं जे मुख्य श्रेय आहे ते पुलया गोपीचंदला द्यायला पाहिजे की ज्याने असे विजय रिपीटेडली मिळवण्याकरता आणि एक सैना नेहवाल किंवा एक पी व्ही सिंधू किंवा एक श्रीकांत तयार करायच्या ऐवजी त्यांनी अजून जास्त आपल्याला जास्त प्लेयर्सना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्या प्लेयर्सकरता चांगला कोचिंग स्टाफ निवडण्यात आला, वेगवेगळे वर्ल्ड क्लासेस कोचेस आणले गेले. हे दुर्दैव आहे की ते कोचेस जास्त वेळ थांबत नव्हते. जसं पी व्ही सिंधूची जी कोच होती तिच्यामुळे पी व्ही सिंधू जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिपला, परंतु त्यानंतर ती लगेच सोडून गेली कारण तिला सिंगापूरनी जास्त पैसा दिला. याच्याशिवाय डबल्सचा कोच होता मथायस, तोसुद्धा सोडून गेला. परंतु आपण रडत राहिलो नाही, आपण वेगवेगळे कोचेस अजून आणत राहिलो. जिथे कमी पडत होते तिथे स्वतः गोपीचंद स्वतः येत होते. तर त्याच्यामुळे आपण आपल्या इंडियन कोचेसचा सुद्धा वापर बऱ्यापैकी केला आणि आपलं ट्रेनिंग हे कंटिन्युअस ठेवलं. याच्याशिवाय जो सपोर्ट स्टाफ लागतो ते फार महत्त्वाचं होतं. स्पोर्ट्स मेडिसिनचे डॉक्टर्स त्याच्यामध्ये आले होते, फिजिओथेरपिस्ट आले होते, सायकोलॉजिस्ट आलेले होते. त्याच्याशिवाय म्हणजे इतर अतिशय मोठ्या प्रमाणात कोचिंग स्टाफ तयार केल्यामुळे ज्या इंजरीज प्लेयर्सना होतात त्याच्यावरती आपल्याला लक्षात ठेवता आलं, त्याची फिजिओथेरपी नीट करता आली आणि टीमला आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने तयार करता आलं. तर याचा आणि हे गेले 10 सुरू आहे आणि यामुळे पहिल्या 15 आपले 2 प्लेयर्स होते श्रीकांत आणि लक्ष्य सेन आणि वुमेन्स लेवलला फक्त सिंधू ही नंबर 7 आहे. परंतु डबल्समध्ये सुद्धा आपण चांगलं काम केलं आणि सत्विक साईराज आणि त्याचा जो पार्टनर आहे चिराग यांनी ते आता वर्ल्ड नंबर 9 आहे आणि यांच्यामुळे खूप फरक पडला कारण ते एक मॅच सोडून बाकी सगळ्या मॅचेस जिंकले. आणि यांच्या कोचची जी कहाणी आहे ती तर अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्यांचा जो चांगला कोच होता मथियास तो नंतर डेन्मार्कचा तो सोडून गेला होता कारण त्याला दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये काहीतरी करायचं होतं. परंतु त्याला रिंग करण्यात आलं की चिराग सेन त्याला म्हणाला की तू परत ये, तुझी आम्हाला गरज आहे. आणि त्याच्यानंतर तो परत आला आणि त्यांनी दिलेलं लास्ट 3-4 महिन्याचं कोचिंग हे नक्कीच कामाला आलं. हे आलेल्या विजयामुळे आपल्याला कळतं आणि हे सगळं जे झालं ही एक सिस्टीम तयार केली होती पुलया गोपीचंदनी. गोपीचंदचे अनेक इंटरव्ह्यू आपल्याला इंटरनेटवरती दिसतील, परंतु त्याच्यातले मला फक्त 2 विषयावरती आता सांगायचं आहे. गोपीचंदचं मुख्य म्हणणं होतं की एक श्रीकांत, एक सैना नेहवाल, एक पी व्ही सिंधू तयार करायच्या ऐवजी आपल्याला जास्त प्लेयर्स तयार करायला पाहिजे. ज्यावेळेस त्याला एका स्पोर्ट करस्पॉन्डंटनी विचारलं स्पोर्ट स्टारच्या की आता पुढे काय, म्हणजे आपल्याला ऑलिम्पिकची तयारी करायची आहे का, तर गोपीचंद जे आता व्हाईस प्रेसिडेंट आहेत बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे त्यांनी दिलेलं उत्तर हे अतिशय इंटरेस्टिंग होतं. ते म्हणाले की नाही, मला जे करायचं आहे की पहिल्या 30 मला 10 कमीत कमी इंडियन प्लेयर्स आणायचे आहेत. मग ते पुरुषांमध्ये असो की स्त्रियांमध्ये असो की पुरुषांच्या डबल्समध्ये असो की स्त्रियांच्या डबल्समध्ये असो की मिक्स डबल्समध्ये असो. आणि याच्याकरता बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया आता 30 नवीन कोचेस अपॉइंट करते आहे जे वेगवेगळ्या सेंटरला कोचिंग द्यायला सुरुवात करतील. आणि एवढंच नव्हे तर आता आम्ही आता अंडर 11 सुद्धा बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही
तयार करणार आहोत आणि त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा यामध्ये भाग घेता येईल. एवढंच नव्हे तर होतं काय की ज्यावेळेला आपण जागतिक लेवलला खेळायला जातो तर आपले खेळाडू ज्यावेळेला युरोपियन सर्किटमध्ये जातात, कारण बहुतेक सगळ्या ज्या मॅचेस आहेत त्या युरोपियन सर्किटमध्ये होतात, तर भारतासारख्या देशांनी सुद्धा चॅलेंजर्स टुर्नामेंट वगैरे करायला सुरू करायला पाहिजे. किंवा त्याच्यामुळे फायदा असा होतो की जास्त प्रमाणामध्ये भारतीय खेळाडूंना कमीत कमी खर्चामध्ये खेळता येतं. युरोपमध्ये जायचं म्हटलं तर 4-5 लाख एवढा पैसा खर्च होतो आणि एवढा पैसा खर्च करणं हे सगळ्यांना मिळत नाही. एच एस प्रणय तो इतका टॉप प्लेअर राहिलेला आहे, टॉप 10 राहिला आहे, तो सुद्धा सांगतो आहे की बॅडमिंटनचा जो खर्च आहे तो त्याला परवडत नाही. मी रिपीट करतो, तो खर्च परवडत नाही, कारण युरोपला जायचं तिकीट वगैरे किती जास्त असतं. म्हणून तर आपल्या देशातसुद्धा जर जागतिक दर्जाच्या टुर्नामेंट्स सुरू झाल्या तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल, कारण पुष्कळ जास्त प्लेयर्सना जागतिक दर्जाच्या टुर्नामेंट्समध्ये खेळता येईल, आपले रँकिंग वाढवता येईल, ज्यामुळे देशाची प्रगती होईल. गोपीचंदचं तर कौतुक करायलाच पाहिजे. याच्याशिवाय प्रकाश पडुकोने लक्षा सेनची निर्मिती ही प्रकाशच्या अकॅडमीमुळे झाली, तिथे विमल कुमारने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि या सगळ्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि आता बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया पुष्कळ जास्त पैसा खर्च करून ग्रासरूट लेवलला बॅडमिंटन घेऊन जाऊ इच्छितं, ज्यामुळे जे आता मोमेंटम या विजयामुळे आपल्याला मिळालं आहे ते याच्या पुढे आपल्याला चालू ठेवता येईल आणि भारताच्या बॅडमिंटनची प्रगती होईल. परंतु या गेममुळे आता पहिल्या वेळा मागचे 2-3 दिवस फ्रंटलाईन न्यूज आता ही बॅडमिंटनची येते, कारण भारत हा एक क्रिकेट क्रेझी देश आहे. बहुतेक लोकांना क्रिकेटशिवाय दुसरा कुठला खेळ आहे हेसुद्धा माहिती नसतं आणि त्याच्यामुळे मीडिया आहेत, स्पॉन्सर्स आहेत, हे सगळे या आय पी एलच्या खेळाडूंना किंवा यांना सगळं स्पॉन्सरशिप देतात की जे आपल्याला त्याच्यामुळे इतर गेम ज्यांना पुरेसा पैसा त्याच्यामध्ये येत नाही. आता बॅडमिंटन लीग जर झाली त्याच्यामुळे खूप चांगलं होईल, तो वर्ल्ड क्लास टुर्नामेंट इथे आल्या तर आपलं स्टँडर्ड आपलं वाढेल. खरं म्हटलं तर मी देशाची सुरक्षा या विषयावरती बोलतो तर मग आज बॅडमिंटनवरती का बोलावं, कारण देशाची 2 प्रकारची ताकद असते. एक हार्ड पॉवर म्हणजे मिलिटरी ताकद आहे, आर्थिक ताकद आहे, दुसरी सॉफ्ट पॉवर ज्याच्यामध्ये तुमचं कल्चर आहे, त्यामध्ये तुमची संस्कृती आहे, त्यामध्ये तुमची भाषा आहे, त्यामध्ये तुमचं क्विझिन आहे, तर त्याच्यामध्ये स्पोर्ट्ससुद्धा एक अतिशय महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. चीनच्या स्पोर्टिंग टीम आज जागतिक दर्जाच्या बनलेल्या आहेत, कारण त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये ग्रासरूट लेवलला कोचिंग वगैरे केलं, पैसे भरपूर खर्च केले आणि आता बहुतेक सगळ्या खेळामध्ये चीनी हे टॉप लेवलला आहेत. फक्त आनंदाची बातमी एवढीच होती की या वुमेन्स कॉम्पिटिशनमध्ये चीनी टीम ही रनर्सअपमध्ये गेली आणि त्याला कोरियन टीमनी हरवलं, तर म्हणजे तिथे चीनची टीम हरली. परंतु अदरवाईज बहुतेक सगळ्या खेळामध्ये चीनची टीम या वर्ल्ड क्लास आहे. तर मला वाटतं हे जे सक्सेस आपण बॅडमिंटनमध्ये मिळवलं तेच आपण हॉकीमध्ये मिळवायला पाहिजे, तेच आपण इतर ठिकाणी मिळायला पाहिजे आणि ते आता मिळायला थोड्याफार प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे. खेलो इंडिया नावाचा जो भारताचा जो कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये टॉप 100 प्लेयर्सना वेगवेगळ्या खेळांमध्ये, मग ते चेस असो की टेनिस असो की हॉकी असो की इतर गेम, त्यांना वरती आणलं जात नाही की ॲथलेटिक्स असो आणि त्यामुळे त्यांना सरकार त्याच्यावरती 1.5-2 कोटी रुपये खर्च करतं, ज्यामुळे त्यांचा दायदा यांचा खर्च, डायट, कोचिंग याची सगळी काळजी ही घेतली जाते. तर हे झालं टॉप प्लेयर्स करता, हे झालं जागतिक टुर्नामेंट्स तो जिंकण्याकरता. परंतु जर तुम्हाला स्पोर्टिंग सुपर पॉवर म्हणून पुढे यायचं असेल तर तुम्हाला ग्रासरूट लेवलला हे सुरू करावं लागेल. शाळांमध्ये गेम्स, दुर्दैवानी भारतामध्ये लहान मुलं शाळेतली असो की कॉलेजेसमधली असो ही गेम्सकडे जास्त अट्रॅक्टिव्ह होत नाही आणि त्यांचं मुख्य लक्ष हे अकॅडमिक्सकडे असतं, ज्यामुळे त्यांना चांगलं करिअर निर्माण करता येईल. परंतु जर तुम्ही जागतिक दर्जाचे बनला तर तुम्ही स्पोर्ट्ससुद्धा तुमचं एक करिअर म्हणून ठेवू शकता. आता सध्या ते भारतामध्ये फक्त क्रिकेटमध्ये शक्य आहे. जर तुम्ही आय पी एलमध्ये गेला तर
तर तुम्ही क्रिकेटच्या क्रिकेटमध्ये मिळणाऱ्या पैशावरती जगू शकता, परंतु इतर गेम्समध्ये तसं नाही. तर मला वाटतं की हे जे बॅडमिंटनमध्ये जे यश मिळालं आहे, जी सिस्टीम गोपीचंदनी तयार केली होती, जी त्याला भारत सरकारने साथ दिली होती, बॅडमिंटन फेडरेशनने खूप चांगलं काम केलं होतं, तर हे सगळं इतर गेम्समध्ये सुद्धा रिपीट व्हायला पाहिजे, ज्यामुळे कुस्ती असो की बॉक्सिंग असो की इतर गोष्टी आपण जागतिक दर्जाचे बनू. तर मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या बॅडमिंटन टीमचं आपण कौतुक करायला पाहिजे, खास तर अर्थात सर्वात पहिले किदंबी श्रीकांत ज्यांनी सगळ्या मॅचेस जिंकल्या, त्यानंतर डबल्सची टीम सत्विक साईराज आणि चिराग ज्यांनी 5 मॅचेस जिंकल्या, नंतर प्रणय जो जखमी झाला असताना त्यांनी 3 मॅचेस जिंकून आपल्याला खास तर व्हिक्ट्री मिळवून दिली क्वार्टर फायनल्स आणि सेमी फायनल्समध्ये, आणि त्याच्यानंतर अर्थात लक्ष्या सेन की ज्यांनी शेवटच्या म्हणजे बाकी तो 6 पैकी 5 मॅचेस हरला होता, परंतु शेवटच्या मॅचमध्ये ज्यावेळेला फार गरज होती त्यावेळेला त्यांनी अर्थातच चांगलं काम करून जिंटिंगला हरवलं. तर हे सगळे हिरोज होते, आणि अर्थात सर्वात मोठा हिरो हा गोपीचंद होता. काही प्रमाणामध्ये प्रकाशसुद्धा आहेत की ज्यांनीसुद्धा आपली अकॅडमी सुरू केली, विमल कुमारसुद्धा आहेत, परंतु सर्वात जास्त यशाचा जो शिल्पकार आहे तो अर्थातच गोपीचंद आणि त्यांनी क्रिएट केलेली सिस्टीम आहे. मला खात्री आहे की अशाच प्रकारची सिस्टीम आपण इतर खेळांमध्ये सुद्धा सुरू करू. जय हिंद.